दाभोळकर यांच्या हत्येला 3 वर्ष उलटली तरी अद्याप मारेकरी आणि मुख्य सूत्रधार पोलीस यंत्रणांच्या हाती लागलेले नाही। याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे काळी निवेदने पाठवण्यात येणार आहेत। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येस 3 वर्ष उलटली तरी अद्यापही मारेकरी आणि मुख्य सूत्रधार पोलीस यंत्रणेच्या हाती लागलेले नाहीयेत। कॉम्रेड गोविंद पानसरे व प्राध्यापक SM कुलबर्गी यांचे मारेकरीही फरार आहेत। या तिघांच्याही हत्येच्या तपासाबाबत होणाऱ्या दिरंगाईचा निषेध करण्याबरोबर तपास गतीने व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येत्या 20 तारखेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे काळी निवेदन पाठविण्यात येणार आहे। हिंदू जनजागरण समितीचे कार्यकर्ता वीरेंद्र तावडेला अटक करून 2 महिने झाले तरीही तपासाला गती मिळालेली नाही। मडगाव बॉम्बस्फोटातील सनातनचे फरार साधक तारंग अकोलकर रुद्र पाटील यांची छायाचित्र राज्यभर प्रसिद्ध करण्याची मागणीही पोलीस प्रशासनाने पूर्ण केलेली नाहीये असं मत डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केलंय। डॉक्टर दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गींचे मारेकरी पकडले गेले नाहीयेत। या 20 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत डॉक्टरांच्या खुनाला। या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्यभरात निदर्शन करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि त्याच्या सर्व शाखा त्या दिवशी काळी निवेदन पाठवणार आहेत आपला तीव्र निषेध त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। पंतप्रधान नुकतेच स्वयंघोषित गोरक्षकांच्या विषयी अतिशय कडक बाबतीत धोरण त्यांनी घेतलंय आणि राज्यांना पण तसे आदेश दिले। विवेकवादी विचारवंतांच्या ज्या हत्यांचं सत्र चालू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी तशीच भूमिका घ्यावी अशी अपेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्याकडे व्यक्त करणार आहे। 20 ऑगस्टला विठ्ठल रामजी शिंदे पुलावरती ज्या वेळेला डॉक्टरांना गोळ्या झाडण्यात आल्या त्याच वेळेला अनिसचे कार्यकर्ते जमून गेले 35 महिने ज्या पद्धतीनं निषेध करतायत त्या पद्धतीनं निषेध केला जाईल। एक मोर्चा निघेल, राजकीय सभा होईल आणि त्यानंतर विवेक फिल्म फेस्टिवल आणि सैराटच्या टीम बरोबर सैराट आणि हिंसा या अनुषंगाने पुढे चालणाऱ्या कॅम्पेन विषयीची घोषणा त्या दिवशी केली जाईल। महाराष्ट्र अनिस आणि आटपाट निर्मिती यांच्यातर्फे विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव भरविण्यात आलाय। यावेळी अनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, सरचिटणीस डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली आहे।